तर आपण पुन्हा एम पी एस सी वरच्या काही आधारित प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत. काही विद्यार्थ्यांचे मला कमेंट आले की सर लास्टचा प्रश्न समजला होता, तरी हा प्रश्न जर समजला असेल तर मला पुन्हा अजून जर भरपूर साऱ्या कमेंट्स आल्या तर नक्कीच आपण याच्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया आणि मी तुम्हाला टेबलच्या साह्याने तुम्हाला समजेल की कुठलं स्टेटमेंट राईट आहे आणि कुठलं रॉंग आहे. तर टेबलच्या साह्याने सुद्धा एक पद्धत असते. तर सध्या आपला जो प्रश्न आहे, जो लास्ट टाईम आपण तुम्हाला कमेंटमध्ये याचं आन्सर कळवायला सांगितलं होतं, तर प्रश्न आहे की विनी मोनोरेलने कामाला जाते, प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला एक्सलेटरचा वापर करावा लागतो, जर ती 8 पायऱ्या चढली तर वर पोहोचायला तिला 21 सेकंद लागतात, जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात, जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारा सेकंदात दर्शवणारा वेळ किती असणार आहे. तर प्रश्न असा आहे, तर एक्सलेटर सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपण एक्सलेटरवर चढतो तर त्यावेळेस बरेच लोक जेव्हा घाईत असतात तर ते एक्सलेटर सुरू असताना सुद्धा काही पायऱ्या वर चढून जात असतात टाईम सेव्ह करण्यासाठी, परंतु जे लोक रिलॅक्समध्ये जात असतात तर ते आरामात जातात, एकही पायरी ते वर चढत नाही. तर डेफिनेटली जर आपण एक्सलेटरच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि आपण संपूर्ण एक्सलेटरच्याच साह्याने वर चढतो, एकही पायरी स्वतःहून चढत नाही, तर वेळ आपल्याला जास्त लागेल. परंतु जर त्या ठिकाणी आपण जर काही 2 किंवा 3 किंवा 4 पायऱ्या आपण वर चढून गेलो तर आपल्याला तेवढा वेळ काय लागणार आहे, कमी लागणार आहे. तर तीच गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. तर बघा इथं काय सांगितलं आहे की जर ती 8 पायऱ्या चढली वर चढली तर तिला किती सेकंद लागत आहेत, 21 सेकंद लागत आहेत. म्हणजे 8 पायऱ्या चढण्यासाठी लागणारा जो वेळ होता तो तिने काय केला, वाचवला. आणि उरलेल्या पायऱ्यांसाठी तिला किती वेळ लागला, 21 सेकंद वेळ लागला. म्हणजे 21 सेकंदात ती एक्सलेटरच्या साह्याने चढली, परंतु हा 8 पायऱ्यांचा वेळ काय केला, तिने तिथे वाचवून घेतला. पण मला तिथे सेकंड कंडिशन सांगितली होती, जर ती 13 पायऱ्या चढली, ऑफकोर्स ती 8 ऐवजी जर 13 पायऱ्या चढली तर तिला वेळ कमी लागेल. समजा 2 लोक एक्सलेटरवर जात आहेत, दोघे एक्सलेटरचा स्पीड सारखा आहे. आता हा जो व्यक्ती आहे आणि हा या ठिकाणी व्यक्ती आहे, तर दोघे व्यक्ती एक्सलेटरवर जर चढले आणि दोघे एकही पायरी चढत नाही तर दोघांना वर थेट पोचायला वेळ काय असणार आहे, सारखा लागणार आहे. तर आता हा जर स्वतःहून 8 पायऱ्या वर चढून गेला, किती पायऱ्या, 8 पायऱ्या, आणि हा किती पायऱ्या का चढला, 13 पायऱ्या, तर हा 5 पायऱ्या का चढला, जास्त चढला. याचा अर्थ याला वेळ काय लागेल, कमी लागेल, वेळ कमी लागेल. आणि 8 पायऱ्या चढलाय तर याला वेळ थोडा काय लागेल, जास्त लागेल. आणि जो एकही पायरी चढत नाही त्याला अजून वेळ थोडा जास्त लागेल. पण हे जे 2 लोक होते तर याने काय केलं, हा पहिला 8 पायऱ्या चढला आणि हा किती, 13 पायऱ्या. तर यामध्ये काय झालं की याने 5 पायऱ्या एक्स्ट्रा चढून अजून थोडा टाईम काय केला, सेव्ह केला. तर हा 8 पायऱ्या चढल्यामुळे याला किती वेळ लागणार होता, अजून पुढं 21 सेकंद लागणार होता. आणि या 13 पायऱ्या चढल्यामुळे याला आता किती वेळ लागतो आहे, फक्त 13.5 सेकंद वेळ लागतो आहे. तर 5 पायऱ्या एक्स्ट्रा चढल्यामुळे, 5 पायऱ्या एक्स्ट्रा चढल्यामुळे त्याने किती वेळ वाचवला ते मला या ठिकाणी बघायचं आहे. तर मी दोघांची काय करतो, मायनस करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करतो, वजा करतो. तर 13 पायऱ्या म्हणून 8 पायऱ्या गेल्या, किती राहिल्या, 5 पायऱ्या. आणि 21 सेकंदातून 13.5 सेकंद जर वजा केले तर किती लागला, 7.5 सेकंद. किती, 7.5 सेकंद. तर ह्या सेकंड व्यक्तीने 5 पायऱ्या एक्स्ट्रा चढून किती सेकंद वेळ वाचवला, 7.5 सेकंद वेळ वाचवला. म्हणजे मला यावरून हे पण कळतं की एक पायरी चढल्यामुळे किती वेळ वाचतोय, एक पायरी चढल्यामुळे किती वेळ वाचतोय हे मला या ठिकाणी कळलं. तर बघा, 7.5 / 5, तर 5 × 5 × 5 उरला 2, घेतला 5, 5 पॉइंट इथं आला, 5 × 5 = 25. तर एक पायरी चढायला किती वेळ लागतोय, 1.5 सेकंद लागतोय. हा लक्षामध्ये, एक पायरी चढायला 1.5 सेकंद लागतोय.
आता या ठिकाणी बघा, मला काय विचारलंय, जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारा सेकंदाचा वेळ किती असणार आहे? तर बघा, जेव्हा ती आठ पायऱ्या चढली, किती पायऱ्या चढली, आठ पायऱ्या चढली, तर पुढे तिला किती वेळ लागणार होता? अजून 21 सेकंद वेळ लागणार होता. तर आठ पायऱ्या चढून तिने काही ना काही वेळ तर वाचवला ना. तर एक पायरी चढल्यावर किती सेकंद वेळ वाचवते ती? 1.5 सेकंद. मग आठ पायऱ्या चढल्यावर तिने किती वेळ वाचवला? तर 8 × 1.5. तर 8 × 45 = 4. 8 × 1 = 8 × 4 = 12. घेतला पॉईंट. तर किती वेळ वाचवला तिने? 12 सेकंद. तर आठ पायऱ्या चढल्यामुळे तिने वेळ वाचवला 12 सेकंद, आणि पुढे 21 सेकंद तिला वेळ लागणार होता. पण जर तिने ठरवलं की मला 12 सेकंद पण वेळ दिला वाचवायचा आहे, तर टोटल वेळ लागेल तिला. तर आठ पायऱ्या चढण्यासाठी लागणारा वेळ किती होता? 12 सेकंद. उरलेला वर किती होता? 21 सेकंद. तर टोटल वेळ किती आला? 33 सेकंद. तर उत्तर काय आलं? 33 सेकंद. तर याच उदाहरणाला एकदा व्यवस्थितरित्या पुन्हा समजवतो, कारण की एम पी सी लेवलचे एक्झाम्पल आहे, ते मे बी काही लोकांच्या एकदा सांगून नाही लक्षात येणार. तर ट्राय करतो पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने समजवण्याचा. तर पहिले डायग्रामच्या साहाय्याने पुन्हा समजवतो. आपण या ठिकाणी 3 एक्सलेटर या ठिकाणी घेत आहोत. ता जो पहिला व्यक्ती आहे तो एकही पायरी चढत नाही आहे. तर आपल्याला हे शोधायचं की संपूर्ण किती वेळ लागणार हे शोधायचं आहे, कारण की या ठिकाणी दिलं आहे की जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर पोहोचायला किती वेळ लागेल. तर पहिल्या दिवशी ती आली, ती एकही पायरी नाही चढली, तर तिला काहीतरी एक्स वेळ लागला, तो जर मला या ठिकाणी शोधायचा आहे. दुसऱ्या दिवशी ती थोडी घाईत होती, तर तिने काय केलं? 8 पायऱ्या चढल्या. किती पायऱ्या? 8 पायऱ्या. म्हणजे थोडा टाईम वाचवला तिने, आणि पुढचा वेळ तिला किती लागला? 21 सेकंद लागला. तर हे तर मला कळालं की हा जो एवढा वेळ जो आहे तो किती लागतोय? 21 सेकंद वेळ लागतोय. तर पहिल्या दिवशी तिने एवढा पण एक पण पायरी चढली, तर मला हे शोधायचं की 8 पायऱ्यांसाठी तिला किती वेळ लागला होता, या 8 पायऱ्यांसाठी किती वेळ लागला होता. तर हा तर मला कळाला 21 सेकंद, फक्त मला या 8 पायऱ्यांसाठी किती वेळ लागला तो मला इथं शोधायचा आहे, बरोबर. मग आता तिसऱ्या दिवशी ती अजून थोडी घाईत होती, तर तिने काय केलं? 13 पायऱ्या चढली इथपर्यंत. किती पायऱ्या? 13 पायऱ्या. तर ऑफकोर्स जर 13 पायऱ्या जर ती चढून गेली तर तिला पुढं चढण्यासाठी वेळ थोडा कमी लागेल. तर मागच्या वेळेपेक्षा ती 5 पायऱ्या काय चढली आहे? जास्त चढली. तर पहिले 8 पायऱ्या चढली होती, आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी 13 पायऱ्या. तर टोटल 5 पायऱ्या ती काय चढली इथं? एक्स्ट्रा चढली. तर 5 पायऱ्या एक्स्ट्रा चढल्यामुळे तिने किती टाईम सेव्ह केला? तर तिसऱ्या दिवशी तिला किती वेळ लागला? 13.5 सेकंद. तर म्हणजे 5 पायऱ्या एक्स्ट्रा चढल्यामुळे तिने तब्बल 7.5 सेकंद वेळ काय केला? तिने सेव्ह केला. मग 5 पायऱ्यांसाठी 7.5 सेकंद वेळ लागतो. आपण जर बघितलं 5 पायऱ्यांसाठी 7.5 सेकंद वेळ लागतो, तर एक पायरीसाठी किती वेळ लागेल? तर या ठिकाणी यांचा तिरकस गुणाकार 7.5 × 7.5 काय गेला? 5 गेला. तर 7.5 × 5 तर इथं काय आला? 1.5 आला. लक्षात ठेवा, मी या ठिकाणी एम पी सीचे उदाहरणं सोडवतो आहे, पोलीस भरतीचे नाही. त्याकरता माझ्याकडून ही अपेक्षा नका ठेवू की मी तुम्हाला भागार एकदम व्यवस्थितरित्या करून दाखवेल. ज्याला शॉर्टकट कळायला असेल ना त्यांनी एम पी सी पण करू नका, सोडून द्या. तर एका पायरीला 7.5 सेकंद तिथं काय लागला? वेळ लागला. मग डेफिनेटली एक पायरीला 7.5 सेकंद वेळ लागतो आहे. तर 8 पायऱ्या जेव्हा ती चढली, हा पोर्शन 8 पायऱ्यांचा होता, तर 8 पायऱ्यांमध्ये तिने किती वेळ वाचवला? तर एका पायरीसाठी 1.5 सेकंड वेळ वाचवते, तर 8 पायऱ्यांसाठी टोटल 12 सेकंद तिने वेळ वाचवला. तर याचा अर्थ हा जो वेळ लागत होता हा किती लागला तिला? 12 सेकंद. तर टोटल जो वेळ असणार आहे तो 12 + 21 किती असणार आहे? 33 सेकंद एवढा वेळ असणार आहे. तर डेफिनेटली आशा करतो की सेकंड टाईम समजल्यावर तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी असणार आहे. हा प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा. भारत करिअर अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.